नमस्कार शेतकरी मित्रांनो तर तुमचं स्वागत आहे आपला यूट्यूब चॅनल ध्यासविषमुक्त शेतीचा तर मला माहीतच आहे की मी तुमच्यासाठी रोज नवीन नवीन नवी टेक्निकल व्हिडिओज घेऊन येत आहे आज देखील मी तुमच्यासाठी एक नवीन टेक्निकल व्हिडिओ आणले तर ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला संपूर्ण ट्रायकोड्रमाची माहिती सांगणार आहे की ट्रायकोड्रमाची कार्यपद्धती कशी आहे ट्रायकोड्रमाचा वापर कसा करायचा किंवा ट्रायकोड्रमाचं एकदम उत्तम पद्धतीने रिझल्ट कसा घ्यायचा संदर्भात आज मी तुम्हाला इथे संपूर्ण माहिती देणार तरी आपल्या यूट्यूब चॅनलला नवीन असतील किंवा ज्यांना शेतीविषयी शे, टेक्निकल माहिती आवश्यक असेल अशा शेतकऱ्यांनी नक्की चॅनल सबस्क्राईब करा शेजारचं बेल आयकॉनवरती क्लिक करा म्हणजे पुढील येणाऱ्या सर्व टेक्निकल व्हिडिओज या तुम्हाला बघायला मिळतील जा जा मदर कल्चर बाबतीत एक महत्त्वाची सूचना द्यायची आहे की ज्या ज्या शेतकऱ्यांना मदर कल्चर पाहिजे असेल त्यांनी कृपया एक जूननंतर फोन करा कारण सध्याच्या परिस्थितीनुसार मदर कल्चर आपण देऊ शकत नाही कारण उन्हाळा आहे प्रचंड तापमान आहे आणि लॉकडाऊन असल्यामुळे येऊन घेऊन जाणं पण शक्य नाही त्यामुळे मदर कल्चर आणि मदर कल्चर संबंधित आपण जी काही संपूर्ण ट्रेनिंग आयोजित करणार आहे तर ती एक जूननंतरच करणार आहे तर कृपया करून एक जूननंतर फोन करावा शेतकरी मित्रांनो ट्रायकोडर्मा कुठे आढळतो हे तर बघितलं पण आता इथून पुढे आपण ट्रायकोडर्माची कार्यपद्धती बघू नेमकं ट्रायकोड्रमा कार्य कसं करतो हेच मी तुम्हाला समजून सांगणार आहे आणि प्रत्येक शेतकऱ्याने हे समजून घेणं गरजेचं आहे की ट्रायकोड्रमा नेमकं कार्य कसं करतो आपण तर आपण ट्रायकोडर्मा आणतो बाजारातून आणतो जमिनीत सोडतो आणि पण नेमकं का तो कार्य कसं का करतो ह्या संदर्भात आपल्याला माहिती नसते तर ह्या संदर्भात पूर्ण टेक्निकल माहिती मी तुम्हाला इथे देणार आहे की ट्रायकोड्रमा कार्य कसं करतो किंवा ट्रायकोड्रमाचे रिझल्ट्स आपल्याला कसे मिळतात किंवा हे रिझल्ट मिळण्यासाठी काही ठराविक नियम वाटे आहेत ते आपण कसं पाळणं गरजेचं आहे तर ह्या संदर्भात मी तुम्हाला इथे सगळी माहिती देणार आहे शेतकरी मित्रांनो तर तुम्हाला एक गोष्ट मला एक प्रकर्षाने इथं सांगायची आहे की ट्रायकोड्रमा ही जी बुरशी आहे ही बुरशी आपल्या जमिनीमध्ये असणाऱ्या हानिकारक बुरशांपेक्षा जास्त लवकर वेगाने वाढत जाते जास्त वेगाने आणि लवकर वाढत असल्यामुळे ही हानिकारक बुरशींवरती लवकर नियंत्रण मिळवते यामुळे जमिनीमध्ये जर बुरशी जर लागली आपण आम आपण जर ट्रायकोडर्माचा वापर जर तिथे केला तर लवकरात लवकर आपण त्यावरती निय म्हणजे हानिकारक बुरशीवरती नियंत्रण मिळवू शकतो ट्रायकोडर्मा ही मुळ्यांच्या अवतीभोवती राहणारी बुरशी आहे म्हणजे मुळ्यांवरती ज्या हानिकारक बुरशा राहतात त्यावरती ही उपजीविका करते परंतु ही उपजीविका करत असताना ही बुरशी काय करते की हानिकारक बुरशींना जो अन्नद्रव्यांचा पुरवठा होत असतो किंवा हानिकारक बुरशा ज्या अन्नद्रव्यांवरती जगतात तो अन्नद्रव्याचा पुरवठा ट्रायकोटर्मा खंडित करून टाकते किंवा अन्नद्रव्यांचा पुरवठा कमी करते आणि त्वरित त्या अन्नद्रव्यांचा पुरवठा कमी केल्यामुळे हानिकारक बुरशींवरती नियंत्रण मिळवते म्हणजे एक प्रकारे ती हानिकारक बुरशीला पूर्ण नियंत्रित ठेवते ट्रायकोड्रमाचे जे काही तंतू असतात ते हानिकारक बुरशीच्या तंतूभोवती गुंडाळले जातात आणि नंतर नंतर ते हानिकारक बुरशीच्या तंतूमध्ये प्रवेश करतात म्हणजे आपले ट्रायकोड्रमाचे जे काही तंतू आहे ते हानिकारक बुरशीच्या तंतूमध्ये प्रवेश करतात प्रवेश केल्यामुळे हानिकारक बुरशीचा पूर्ण बंदोबस्त करणं शक्य होतं मी या अगोदर देखील तुम्हाला सांगितलं की ट्रायकोड्रमा जी काय आहे ती मुळ्यांच्या भोवती जो एक पातळ थर असतो त्या पातळ थराभोवती वाढली जाते मग ही मुळ्यांच्या त्या पातळ थरामध्ये वाढल्यामुळे जे काही हानिकारक बुरशा आहेत किंवा यांचे जे काही तंतू आहेत किंवा यांचे जे काही बीजाणू आहेत ते मुळ्यांमध्ये प्रवेश करू शकत नाही म्हणजे ते मुळ्यांना एक प्रोटेक्शन देण्याचं काम करतात जसे आपली लाईटची केबल असते बघा किंवा वायर असते वायर जी मुख्य वायर असते ती आतमध्ये असते पण तिच्याभोवती एक प्लास्टिकचं आवरण असतं त्यावर वा आपण जरी वायर हात लावला तर आपल्याला करंट बसत नाही तशीच गंमत असते मुळीला ते सुरक्षित करण्याचं काम करतात परिणामी हानिकारक बुरशा तिथे प्रवेश करू शकत नाही शेतकरी मित्रांनो एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगायची बघा की ट्रायकोडर्मा जी आहे ही काही विषारी द्रव्य तयार करते यामध्ये ट्रायकोडर्मिन ग्लोटॉक्सिन व्हेर्डियन असे काही विषारी द्रव्य तयार करते ही विषारी द्रव्य ट्रायकोड्रमा स्रावत असते हे स्रावत असल्यामुळे याचा एक असा मुख्य फायदा होतो की जी काही हानिकारक बुरशी आहे ती याच्या संपर्कात येताच ती मरून जाते म्हणजे एक प्रकारे ह्या विषारी द्रव्यांमुळे हानिकारक बुरशींच्या वाढीवरती देखील आपल्याला नियंत्रण मिळवता येतं म्हणजे ट्रायकोड्रमाने स्रावलेल्या द्रवामुळे देखील हानिकारक बुरशी ही नियंत्रित राहते व पुढं जाऊन हा जो काही होणारा रोग आहे हा आपल्याला अत्यंत कमी किंवा नियंत्रित राहतो ह्या द्रवामुळे एक मुख्य गोष्ट घडून येते की ज्या काही हानिकारक बुरशी आहे यांच्या वाढीवरती त्याचा प्रतिकूल परिणाम होत असतो म्हणजे या विषारी द्रव्यांच्या परिणामामुळे हानिकारक बुरशींची योग्य वाढ होत नाही मी अगोदर देखील तुम्हाला सांगितलं की ट्रायकोड्रमा ही एक परजीवी फंगी आहे किंवा परजीवी बुरशी आहे ट्रायकोड्रमा ही बुरशी दुसऱ्या बुरशींवरती वाढत असते त्या बुरशींमध्ये क्लोरोशियम रायझोक्टेनिया पीथियम फ्युजेरियम इत ह्या अशा प्रकारच्या ज्या काही वेगवेगळ्या घातक बुरशी आहेत ती ह्या बुरशींवरती ट्रायकोड्रमा वाढत असते म्हणजे ह्या घातक बुरशींना खाऊन ट्रायकोड्रमा स्वत विकसित होत यामध्ये आता मी तुम्हाला जी काही ट्रायकोडर्माची जी काही स सर्व काही कार्यपद्धती ती तुम्हाला व्यवस्थितरित्या थोडक्यात समजवून सांगितली यानंतर आता मी तुम्हाला एक माहिती सांगणार आहे की ट्रायकोडर्मा ही कोणकोणत्या रोगांवरती नियंत्रण मिळवते किंवा ट्रायकोडर्मा ही कोणकोणत्या रोगांवरती नियंत्रण मिळवू शकते यामध्ये मर नावाचा रोग आहे जो सर्व पिकांना लागत असतो मुळकुज आहे रोपमर आहे कंदकूज आहे मुळकुज आहे याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रेड रॉट आहे यानंतर आपण जे काही ऊस वगैरे पिकं असतात यांचे कोमकूज रोग आहे या अशा पद्धतीच्या जे काही जमिनीमध्ये जी काही मर होती ह्या मर रोगावरती ट्रायकोटर्मा काम करतो पण याच्या व्यतिरिक्त ही काही रोग आहे जे पिकांच्या पानांवरती किंवा पिकांच्या फळांवरती येत असतात याच्यामध्ये पिकांवरील करपा कर फ़, असेल फळ फळकूज असेल किंवा डाळिंबाच्या वर्गाला जे काही वेगवेगळ्या विक, बुरशेंचे चट्टे तयार होतात सर्वच फळपिकांना होतात तर ह्या बुरशी दोन प्रकारे काम करते एक जमिनीत देखील काम करते आणि एक झाडांवरती देखील काम करते म्हणजे ट्रायकोड्रमा जे काही बुरशीचं नियंत्रण करते हे जमिनीत देखील करते ट्रायकोड्रमाचा वापर आपण दोन पद्धतीने करू शकतो एक तर तुम्ही जमिनीत देखील करू शकता किंवा पिकांवरती स्प्रे करण्यासाठी देखील करू शकता म्हणजे तुम्ही जमिनीच्या आतील आणि जमिनीच्या वरती पिकांवरील दोन्ही प्रकारच्या बुरशींचं नियंत्रण ट्रायकोड्रमाद्वारे करू शकते इथून पुढचा एक सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा येतो की ट्रायकोड्रमा ही कोणकोणत्या बुरशींवरती नियंत्रण मिळवते तर याच्यामध्ये खूप मोठी लिस्ट आहे पण ही तुम्हाला लिस्ट एवढी मी सांगत बसत नाही तर याच्यामध्ये काही महत्त्वाचे आहे ते मी तुम्हाला फ्युजेरियम रायझोक्टेनिया फायथॉप्थोरा पीथियम त्याच्यानंतर फ्युजेरियम क्लोरोशियम या अशा काही खूप खूप बुरशा आहेत की ज्या बुरशांवरती ट्रायकोडोमान नियंत्रण मिळवते आणि आपल्या पिकाला रोगापासून मुक्त करते दे। यानंतर देखील आपण एक दुसरा भाग बनवणार आहे त्यामध्ये उरलेले जे काही ट्रायकोड्रमाची माहिती आहे ती मी तुम्हाला दुसऱ्या भागामध्ये सांगणार आहे तर शेतकरी मित्रांनो आजचा भाग तुम्हाला कसा वाटला हे नक्की मला कळवा त्यानंतर तुमचे काही प्रश्न असतील समस्या असतील किंवा ह्या माहितीसंदर्भात अजून काही अडचणी असतील तर त्या नक्की तुम्ही कॉमेंटमध्ये मला कळवा आणि आपली व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा व्हिडिओ शेअर करा ज्याद्वारे प्रत्येक शेतकऱ्याला ट्रायकोड्रमाच्या बरीचशी टेक्निकल माहिती या व्हिडिओद्वारे मिळू शकेल धन्यवाद